नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की उत्तर महाराष्ट्र आणि खास करून उत्तर कोकण नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे सध्या आपण केवळ महाराष्ट्राचा अंदाज पाहण्यास सुरुवात केली आहे आज आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो ठाणे पालघर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाणा अमरावती या जिल्ह्यात पावसाचं वातावरण आज सकाळीच तयार होण्याची शक्यता असून या ठिकाणी प्रत्यक्ष पावसाला सुरुवात झाली असण्याची शक्यता आहे सध्या पडत असलेला पाऊस हा वादळी स्वरूपाचा असून एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे आपण केवळ पुढील पाच दिवसाचा अंदाज पाहणार आहोत जी एफ एस मॉडेलनुसार सध्या नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बुलढाणा अहमदनगर पालघर ठाणे पुणे या भागात आज पावसाची शक्यता मु वर्तवण्यात आलेली आहे उद्या महाराष्ट्रात जवळपास पश्चिम विदर्भ यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा वासिम हिंगोली या परिसरात पावसाचं वातोरण तयार होणार आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात गारपिटीची शक्यता उद्या आहे धुळे नाशिक पुणे सातारा अहमदनगर बीड जालना परभणी वाशिम हिंगोली या सर्व परिसरात याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आठ तारखेलाही थोडा प्रभाव त्याचा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचे उत्तरेकडील भाग पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे हे वातावरण अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा या परिसरात नऊ तारखेला असण्याची शक्यता आहे दहा तारखेपासून मात्र हे वातावरण संपण्याची शक्यता असून ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण महाराष्ट्रातील वाऱ्यांची स्थिती थी सुरुवातीला पुढील पाच दिवसातही समजून घेऊयात दक्षिणी वारे हे महाराष्ट्रात प्रभाव टाकत आहेत त्याच वेळेस उत्तरेकडील वाऱ्यांचाही थोडा प्रभाव आहे त्यामुळे स्थानिक स्वरूपाचं वादळी वातावरण पावसामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये एकूणच वादळी परिस्थिती पावसाच्या बरोबर तयार होण्याची शक्यता आहे दक्षिणी वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं अशी देखील परिस्थिती आहे साधारण नऊ तारखेपर्यंत हे पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे दहा तारखेनंतर मात्र हे पावसाचं वातावरण थोडं कमी होईल पुढे पुन्हा एकदा चौदा तारखेपासून पावसाला नव्याने सुरुवात होईल परंतु सध्या दहा तारखेला पावसावरण कमी होण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार सध्या पालघर मुंबई परिसर नाशिक पुणे अहमदनगर बीड धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अकोला बुलढाणा या परिसरात अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये पालघर आणि ठाणे जिल्ह्यात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल त्याचबरोबर श्रीरामपूर वैजापूर या भागात ढगाळ परिस्थिती राहील चिखली सिल्लोड खामगाव अकोला या परिसरातसुद्धा ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे दिवसभराच्या वातावरणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर पुणे अहमदनगर परिसरात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आज आहे आपण बघतो आज दुपारनंतर खास करून परिसर आपण बघतोत जुन्नर ते जवळपास बीडपर्यंत जामखेड चौसाळा कडा राळेगण अहमदनगर पाथर्डी पैठण घुडेगाव राहुरी श्रीरामपूर गंगापूर छत्रपती संभाजीनगर संगमनेर जुन्नर या सर्व परिसरामध्ये आज दुपारनंतर पावसाचं धोरण तयार होण्याची शक्यता आहे पुण्यापासून अहमदनगर बीड आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातसुद्धा पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो उद्या देखील किंवा आज रात्री सुद्धा पावसाचं वातावरण अहमदनगर पुणे सातारा बीड अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर वाशी हिंगोली या परिसरात राहण्याची शक्यता आहे हे वातावरण उद्या सकाळीच खास करून सातारा ते दापोली पुणे अहमदनगर दक्षिण पीड दक्षिण परभणी वासी हिंगोली यवतमाळ वर्धा आपण बघतो यवतमाळ वर्ध्यामध्ये किंवा चंद्रपूरचा उत्तरेकडील भाग या परिसरातसुद्धा पावसाची प्रसिद्धी उद्या पहाटे तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात या दरम्यान गारपिटीची शक्यता आपण बघ बघतो चिपळूण उत्तरेकडील सातार्याचा भाग जेजुरी दौंड बारामती करमाळा जामखेड अगदी बीडपर्यंत केचपर्यंत थोडी ढगाळ परिस्थिती आणि गारपिटीची शक्यता या ठिकाणी दिसते आहे पुसद उमरखेड यवतमाळ उमरेड या परिसरातसुद्धा थोडी गारपिटीची शक्यता दिसते आहे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये थोडं गारपिटीचं वातावरण तयार होण्याची शक्यता या अठ्ठेचाळीस तासामध्ये आहे आठ तारखेला पावसाचं तावरून थोडं कमजोर होण्याची शक्यता आहे नऊ तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाचं थोरून राहील महाराष्ट्रातही ढगाळ परिस्थिती असल्यामुळे काही ठिकाणी हलकं पावसातून राहील परंतु पावसाचा जोर नऊ तारखेनंतर कमी होणार आहे दहा तारखेपासून जवळपास पुढे बारा तारखेपर्यंत पावसाचं वातावरण कमजोर होणार आहे एकूणच व्हिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा